लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. पेशंटच्या नातेवाईकांनी ही मारहाण केली आहे. ही सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. त्यामुळे रुग्णालयातल्या डॉक्टर्सनी का बंद आंदोलन केलं होतं. रात्रीच्या वेळी डॉक्टर समीर घाणे आपली ड्युटी बजावत असताना एका पेशंटच्या नातेवाईकानं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली, पण यावेळेला पोलीस आणि गार्डनं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप डॉक्टर्सनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर्स करतात. डॉक्टर होते डॉक्टर समीर गहाने यांच्यावर नातेवाईकांनी मारहाण केलेली आहे, आरोपीवर मारहाण केलेली आहे. अशा ज्या घटना आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी होत आहेत. हे अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना कुठतरी आता आपल्याला थांबवावं लागणार आहे. हे जे घटना होत आहेत याच्यामुळे डॉक्टरांनी आता कसं काम करावं असा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. एक पूरण कांबळेचे नातेवाईक डॉक्टर मीरा मॅडम उभी जीवायच्या मॅडम त्यांच्याशी हुज्जत घालत होते, तर मी त्यांना बाहेर सांगत होतो, पण ते मला म्हणाले की तू बाहेर चल, कारण की ते आधीच ड्रिंक केलेले होते. आणि मी त्यांना काही सांगण्याच्या आत काही त्यांना समजावत होतो सगळी प्रोसिजर वगैरे, तर त्यांनी काही न ऐकता माझ्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की हे बरोबर नाही, आणि मी पोलीस चौकीच्या आतल्या रूममध्ये गेलो. मी जेव्हा बाहेर निघलो तेव्हा त्यांनी परत हमला केला.